नमस्कार श्री स्वामी समर्थ तर उद्या आहे नारळी पौर्णिमा त्याचबरोबर उद्या रक्षाबंधन देखील आहे आणि श्रावणामधील तिसरा श्रावणी सोमवार देखील आहे तर उद्या आपल्याला दुपारी बाराच्या आत घरावरून मुलांवरून घरातील प्रत्येक आजारी व्यक्तींवरून ही अशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घराला लागलेली जी काही दरिद्री आहे साडेसती आहे ती दूर होऊन लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद अखंड तुमच्या घरावर राहील तुमच्या मुलाबाळांवर राहील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उद्या श्रावण महिन्यामधील नारळी पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे तसे तर श्रावणातील प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व आहे श्रावण हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो श्रावणामध्ये मा आपण भगवान शिवशंकराची सेवा करतो व्रत करत असतो त्याच्या पिंडीचा अभिषेक करत असतो त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील सेवा करतो सत्यनारायण पूजा केल्या जातात तर उद्या नारळी पौर्णिमा आहे रक्षाबंधन आहे उद्या आपल्याला सत्यनारायणाची देखील पूजा करायची आहे तर उद्या श्रावणामधील तिसरा श्रावणी सोमवार आहे त्यामुळे उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायचे आहे आपल्या घराची स्वच्छता करायची आहे उद्या आपल्याला महादेवाची पिंड आहे तर त्याचा अभिषेक करायचा आहे तुम्ही पंचामृताने कच्च्या दुधाने किंवा पाण्याने देखील अभिषेक करू शकता आपल्याला पिंडीला बेलपत्र अर्पण करायचं आहे पांढरे फूल अर्पण करायचे आहेत भस्म लावायचं आहे त्याचबरोबर उद्याची तिसरी जी शिवमूट आहे ती मूग मुगा आहे मुगाची शिवमूट आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण करायची आहे आपल्या मनातील इच्छा मागायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराची स्वच्छता देखील करायची आहे फरशी पुसायची आहे फरशी पुसताना पाण्यात हळद टाक टाकून फरशी पुसायची आहे कारण माता लक्ष्मीला हळद खूप प्रिय आहे हळदीमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावर आपल्याला हळदीने लेपन करायचे आहे आपल्या मुख्य दरवाज्यावर हळदीने स्वस्तिक देखील काढायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो दुपारी बाराच्या आतमध्ये करायचा आहे तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तरी चालेल पण तुम्ही प्रयत्न करा दुपारी बाराच्या आत हा उपाय करायचा तर आता हा उपाय कसा करायचा आहे कोणी करायचा आहे ते आपण जाणून घेऊया यासाठी आपल्याला भात आप शिजवायचा आहे तर भातामध्ये मीठ टाकायचं नाही अळणी पांढरा भात आपल्याला शिजवायचा आहे तुम्ही एका मुलासाठी उपाय करणार असाल तर एकदम थोडासा भात शिजवायचा आहे दोन मुले असतील किंवा घरातील प्रत्येक सदस्यासाठी तुम्हाला भात शिजवायचा आहे अशा प्रमाणे एक एक वाटीच्या प्रमाणात हा भात शिजवायचा आहे त्यानंतर भात शिजवून झाल्यानंतर एक पेपरचा तुकडा किंवा वाटी घ्यायची आहे किंवा पत्रावळी घेतली तरी चालेल यामध्ये हा भात आपल्याला काढायचा आहे एका मुलासाठी उपाय करायचा असले तर एक वाटी भात दोन किंवा तीन मुले असतील त्याप्रमाणे भात आपल्याला काढून घ्यायचा आहे नंतर या भातावर आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यानंतर याच्यावर आपल्याला एक लिंबू ठेवायचं आहे तर लिंबू खराब झालेलं नसावं चांगलं लिंबू आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे याचा आपल्याला उतारा तयार करायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरातील मुले जे आहेत तर त्यांना पाटावर बसवायचं आहे पूर्व पश्चिम दिशेला बसवायचा आहे त्यानंतर हा जो उतारा आहे तर तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि सात वेळा मुलांवरून उतरून काळा टाकायचा आहे तर घद गड, घड्याळ्याचे काटे जशाप्रमाणे फिरतात तशाप्रमाणे सात वेळा हा उतारा आपल्याला काढायचा आहे उतारा काढत असताना आपल्याला स्वामी समर्थम यांचा जप करायचा आहे किंवा ज्या काही बाधा लागलेल्या असतील वाईट शक्ती असेल ती निघून जाऊ अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हा जो उतारा आहे तर तो आपल्याला घराबाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे दुसऱ्याला याचा या उताराचा त्रास होणार नाही अशा प्रकारे हा उतारा आपल्याला ठेवायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या उंच ठिकाणी नेऊन ठेवू शकता किंवा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर घराच्या बाल्कनीत ठेवायचा आहे किंवा टेरेसवर ठेवा पत्र्यात राहत असाल तर पत्र्यावर टाकला तरीही चालेल किंवा शेतात राहत असाल तर शेतामध्ये फेकला तरीही चालेल फक्त याला को कोणाचा पाय लागला नाही पाहिजे किंवा कोणाला याचा जा त्रास झाला नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हा जो उतारा आहे तो आपल्या घरातील मुलांवरून घरातील आजारी व्यक्ती असतील तर त्यांच्यावरून उतरून टाकायचा आहे यामुळे ज्या काही निगेटिव्ह ऊर्जा आहेत निगेटिव्ह बाधा आहे वाईट दृष्टी बाधा आहेत तर त्या सर्व निघून जाऊन आपल्या घराची प्रगती होईल तर उद्या नारळी पौर्णिमा रक्षाबंधन देखील आहे त्यामुळे आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची आहे प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधायची आहे तर उद्या भद्राचं सावड देखील आहे त्यामुळे भद्रा काळ संपल्यानंतर योग्य वेळेत आपल्या भावाला राखी बांधायची आहे आणि हा जो उतारा आहे तर तो आपल्या घरातील मुलांवरून उतरून टाकायचा आहे तर जर का स्त्रीला मासिक पाळी असेल विटाळ असेल किंवा सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही तर अशा प्रकारे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून घरावरून ही वस्तू ओवाळून टाकायची आहे हा उपाय तुम्ही आपल्या घरावरून देखील ओवाळून टाकू शकता त्या त्यामुळे आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही आपल्या घरावर अखंड लक्ष्मीची कृपा राहील तर आमावस्या आणि पौर्णिमा या ज्या तिथी आहेत तर त्या खास असतात कारण दैवशक्ती ज्या असतात तर त्या भू भु, भूतलावर त्यांचा वास असतो त्यामुळे आपण आमोस्या पौर्णिमेला हे छोटे मोठे उपाय केले पाहिजेत त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते आपल्याला कृपा आशीर्वाद देत असते तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ